नमस्कार. शैक्षणिक साधन केंद्राच्या वतीने आपण मानसिक विकसन या विषयातल्या काही पैलूंवरती चर्चा करत आहोत. आज ताण या विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी मनीषाताई मिरजकर इथे आलेल्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. मनीषाताई गेली 12 वर्ष ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञामनस संशोधिकेशी संबंधित आहेत. आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न, ताण या भावनेची आपण व्याख्या कशी करू शकतो? ताण आपण जेव्हा एखादी अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही किंवा एकदा एखादा धोका एकदम अचानक आपल्या समोर आला, त्यावेळेला आपल्या भावना किंवा आपले वर्तन ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देते ते दर्शवतं की आपल्याला कुठल्या तरी प्रकारचा ताण आलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर समजा अचानक एखादं कुत्रं आपल्या समोर आलं की आपल्याला जी आपण घाबरून जातो त्यावेळेला जो ताण येतो, म्हणजे आपलं शरीर ज्या पद्धतीने त्याच्यासाठी प्रतिक्रिया देत असतं, त्याच्यातनं आपल्याला कळतं की मला आत्ता ताण आलेला आहे. मग हा ताण हा शरीरावरती आणि मनावरती आणि कधी कधी मेंदूवरती आपल्याला दिसून येतो. आता तुम्ही ताण या भावनेच्या व्याख्येविषयी सांगितलं, तर ही जी भावना आहे तर लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत अशी या भावनेची व्याप्ती बदलत जाते का? निश्चितच. म्हणजे वयानुसार म्हणण्यापेक्षा व्यक्तीनुसार आणि घटनेनुसार ती बदलली जाते. म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की फक्त जसं वय वाढत जाईल तसा ताण वाढत जातो, पण आता सध्या ज्या नवीन संशोधन झालेलं आहे तेव्हा असं लक्षात येतं की अगदी लहान वयापासून वेगवेगळ्या प्रकारचे ताण हे मनुष्याच्या आयुष्यात येत असतात. म्हणजे लहान मुलाच्या बाबतीत म्हटलं तर त्याच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे वेळेवरती त्याला दूध मिळालं नाही किंवा त्याला जवळ कोणी उचलून घेतलं नाही तर ते रडण्याच्या ह्याने व्यक्त करतं. किंवा समजा पूर्व प्राथमिक शाळेतलं मुलं ज्याला अजून आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत पण त्याच्याही गरजा पूर्ण होत नाहीत, किंवा एखादी गोष्ट तो करतोय आणि ती त्याला पूर्ण करता येत नाहीये त्याच्यामुळे जी चिडचिड होतीये, मग तो आक्रस्ताळेपणा असतो किंवा हातपाय आपटणं असतं असं दिसून येतं. आता शाळेच्या वयातली जी आपली मुलं आहेत 1 ते 10 यांनाही साधारण त्याच प्रकारच्या घटना ताण देऊ शकतात पण त्याची तीव्रता कमी जास्त होऊ शकते. माझ्या मित्रमैत्रिणींशी मला जुळवून घेता येतं का, मला परीक्षेचा अभ्यास जमतो का, हीच कारणं असू शकतात. पण त्याची तीव्रता कमी जास्त झाल्यामुळे त्यांना कशा प्रकारे तो ताण त्यांना सहन करता येतो हे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि मग त्याच्या पुढचे जर आपण वय बघितली तर मग जे आपल्या बाकीच्या की नोकरी सांभाळणं आहे किंवा दुसरे संबंध आहेत, मग लग्न झाल्यामुळे दुसऱ्या कुटुंबात जाणं, दुसऱ्या व्यक्तीशी जुळवून घेणं आणि त्याच्यानंतर नोकरी टिकवून ठेवणं, ह्या ज्या सगळ्या घटना आयुष्यात घडत असतात त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे ताण हे आपल्यावरती येत असतात. त्यामुळे व्यक्तीनुसार आणि घटनेनुसार या ताणांची तीव्रता बदलू शकते, त्याची व्याप्ती तिथे बदलू शकते. पण ही जी ताण येण्याची काही कारणं आहेत यात आपण आवश्यक आणि अनावश्यक अशा पद्धतीचा काही फरक करू शकतो का? नक्कीच करू शकतो. आवश्यक ताण म्हणजे काय? ताण हा खरं तर आपण खूप त्याच्याकडे निगेटिव्ह याने किंवा नकारात्मक दृष्टीने आपण त्याच्याकडे बघतो, ताण हा आयुष्यात नको. पण खरं बघितलं तर असा एकही व्यक्ती आपल्याला दिसणार नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये ताण हा आलेलाच नाही. त्यामुळे ताण हा सगळ्यांना जाणवतो. तर आपल्याला त्याला 2 प्रकारे म्हणता येईल की यू स्ट्रेस किंवा पॉझिटिव्ह स्ट्रेस, म्हणजे चांगल्या पद्धतीचा ताण. म्हणजे काय की थोड्या प्रमाणात आपल्यावरती एखादी गोष्ट करण्याचा दबाव असतो की ही गोष्ट माझ्या हातनं झाली पाहिजे, का झाली पाहिजे, तर ती जर मी योग्य प्रकारे केली तर मला आत्मसमाधान मिळतं, आनंद मिळतो की मी गोष्ट केलेली आहे किंवा इतर कोणीतरी त्याचं कौतुक करत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा ताण मला ऊर्जा देत, मला मोटिवेट करतं, प्रोत्साहन देतं की ती गोष्ट मी पूर्ण केली पाहिजे. याला आपण यू स्ट्रेस किंवा चांगल्या प्रकारचा आवश्यक असलेला ताण आहे. कारण हा ताण नसला तर कोणाला ते वाटणारच नाही की हे काम मी केलं पाहिजे. आणि दुसरा प्रकारचा म्हणजे हे जर भयंकर स्वरूपाचा कडे तो जायला लागला, म्हणजे या ताणाचं स्वरूप जर बदलत गेलं, त्याची तीव्रता जर अधिकाधिक होत गेली तर तो आपल्याला अनावश्यक ताणाकडे नेतो. किंवा काही वेळेला असं होतं की अनावश्यक म्हणजे आवश्यक ताणापासून आवश्यक ताणापडे कसं गेलं की छोट्या छोट्या गोष्टींची भयानक प्रकारे चिंता करणं, त्याच्याकडे वेगळ्या प्रकारे बघितलं जाणं, त्याच्यामुळे मग त्याची तीव्रताही बदलत जाईल, तिथे तो अनावश्यक ताण होतो. पण मग आपल्या मनावर जेव्हा एखाद्या गोष्टीचा ताण असतो तर तो आवश्यक आहे किंवा अनावश्यक आहे अशा पद्धतीने आपण स्वतःच त्याविषयी विचार करून ओळखू शकतो का? नक्कीच ओळखू शकतो. म्हणजे कसं आहे, आता परीक्षा आहे बरोबर आहे, परीक्षा जर मला द्यायची आहे तर मला अभ्यास करायचा आहे, तर तो परीक्षा द्यायची आहे मला त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवायला पाहिजेत, हा एका ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचा ताण म्हणू शकेन. तो ताण आहे म्हणून मी अभ्यासाला बसणार आहे, नवीन शिकणार आहे, पण मला पेपर आल्यावर आठवणारच नाही किंवा मला हे जमतच नाही, हे काय आहे, कशाला द्यायचं आहे, किंवा हे होणारच नाही माझ्या हातनं, किंवा मग पेपरच समजा समजलाच नाही मला, आयत्या वेळेला आठवलंच नाही, अशा प्रकारे आपलं मन आधीच विचार करायला सुरुवात करतं. म्हणजे ज्या घटना घडणार नाही आहेत त्याची अनावश्यक भीती, चिंता, काळजी आपण आधी करायला लागतो. आणि मग ती काळजी जास्त जास्त प्रमाणात जेव्हा वाढत जाते तेव्हा तो अनावश्यक ताण होतो. तर जेव्हा
जी घटना घडणार आहे ह्याचं आपल्याला नक्की माहिती नाही आहे, किंवा जी आपल्या हाताबाहेर आहे ज्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही आहे, त्याची आधीच चिंता का करावी? ही चिंता जर आपण केली नाही तर तो ताण कुठेतरी आपल्याला कंट्रोलमध्ये किंवा तो ताब्यामध्ये आपल्याला ठेवता येईल. हा ताण जेव्हा आपल्याला जाणवतो तर आपल्याला कशा प्रकारची लक्षणं त्याची दिसून येतात की ज्यामुळे हे ओळखता येऊ शकतं? म्हणजे समजा अचानक एखादी गोष्ट घडली असेल, जसं मी मग अशी कुत्र्याचं उदाहरण दिलं, म्हणजे एखादा अचानक पटकन आपल्याला माहिती नाही अशी गोष्ट जेव्हा आपल्या समोर घडते तेव्हा आपली जे शरीर आहे ते त्याला लगेच प्रतिक्रिया देतं. मग अशा वेळेला आपली हृदयाची धडधड वाढते किंवा घाम येतो आपल्याला भरपूर, गळून गेल्यासारखं वाटतं एकदम. तर हे खूप अगदी लगेच आपल्याला त्या अशी जेव्हा घटना घडते की तो तोंडाला कोरड पडणं जे म्हणतो आपण, तर ह्याच्यामुळे लगेच आपल्याला कळतं की मला काहीतरी ताण आलेला आहे. आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने तर हा झाला शारीरिक ताण, अशाच पद्धतीने भावनावरती किंवा वर्तनातून पण आपल्याला ताण जाणवतो. भीती वाटती आहे, चिंता वाटती आहे, चिडचिड खूप होती आहे, किंवा गोष्टी फेकून द्याव्याशा वाटत आहेत, लोकांना मारावंसं वाटत आहे, ह्या आहेत. किंवा मी खूप अबोल झालेलो आहे, मला एकटं एकटं राहावंसं वाटतं, मला कोणाशी बोलावंसं वाटत नाही. ह्या गोष्टींमधनं आपल्याला समजलं पाहिजे की ताण आपल्याला आलेला आहे. काही काही मुलांना जेवावंसं वाटत नाही, किंवा सतत झोपून राहावंसं वाटतं, किंवा झोप येत नाही, म्हणजे दोन्ही प्रकारचे आपल्याला खूप भूक पण लागते किंवा जेवण जात नाही, किंवा खूप झोप येते किंवा मला झोपावंसं वाटत नाही, अशा दोन्ही तीव्र प्रकारच्या पण भावना मुलाच्या मनामध्ये येऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टीतनं साधारण आपल्याला समजतं की हा पहिला ताण आपण ओळखायला पाहिजे, मग त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला जमेल. बऱ्याच वेळेला मुलांना आपल्याला ताण येतो हेच जाणवत नाही, फक्त वर्तनातनं तो व्यक्त होत असतो वेगवेगळ्या, की दुसऱ्यांवरती रागवायचं किंवा दुसऱ्यांवरती दुसऱ्यांच्या चुका काढायच्या की ह्यांच्यामुळे मला असा त्रास होतोय, पण तो ताण स्वतःला पण ओळखता आला पाहिजे. आता जसं तुम्ही म्हटलात की ओळखल्यानंतर आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो, तर ती लक्षणं आपल्याला लक्षात आल्यानंतर कशा पद्धतीने आपण उपाय करू शकतो या ताणातनं बाहेर पडण्यासाठी? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ताण कशामुळे आलं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला मुलांच्या बाबतीमध्ये आपण म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे ताण येतो, म्हणजे घरामधली परिस्थिती असेल, आई वडील कसे वागवतात, किंवा आई वडिलांच्या अपेक्षा कशा आहेत मुलांकडनं, किंवा भावंडांमध्ये तुलना केली जाते का, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मुलाच्या मनावरती ताण येतो. किंवा शाळेमध्ये शिक्षक कसे वागवत आहेत, शिक्षा केली जाते का, किंवा त्यांचं कौतुक खरंच होतं का, किंवा साधारण आपण किशोरवयीन मुलांच्या बाबतीत किंवा हल्ली आधी छोट्या मुलांच्या बाबतीत पण लक्षात येतं की त्यांचे मित्रमैत्रिणींबरोबरचे संबंध कसे आहेत, त्यांना एखाद्या गटामध्ये सामावून घेतलं जातं का, कुठल्या गोष्टींवरनं त्यांना त्यांची टिंगल केली जाते का, तर ह्या गोष्टींवरनं ताण येतात. तर मला नक्की आत्ता वाईट वाटतं आहे, दुःख होतं आहे, माझी चिडचिड होती आहे, ह्याचं कारण काय असेल हे पहिलं शोधायला पाहिजे. किंवा आता परीक्षेच्या वेळेचा जर आपण ताण बघितला तर मुलांनी की मला ताण कशामुळे आलेला आहे, माझा अभ्यास झाला नाहीये म्हणून ताण आलेला आहे का, मला आठवत नाहीये म्हणून ताण आलेला आहे, तर शक्यतो खूप जेव्हा ताण आपल्याला जाणवत असेल तर अशा वेळेला कारणं लिहून काढणे, त्याच्या मागचे नक्की काय झालेलं आहे हे जर शोधलं तर नक्की मग व्यवस्थापन काय करायचं आहे, कशा पद्धतीने करता येईल मला, हे त्या त्या घटनेनुसार सुद्धा ठरवता येतं. पण तरी सुद्धा काही साधे उपाय आपण आयुष्यामध्ये हे ताण घालवण्यासाठी करू शकतो. म्हणजे कसं की साधारण एक दरवेळेला म्हणतात की तुमचं आयुष्य हे तुम्ही खूप निरोगी आयुष्य जगलं पाहिजे, व्यवस्थित आयुष्य जगलं पाहिजे, त्याला काहीतरी अर्थ आहे. तुम्ही वेळच्या वेळ खाल्लत, व्यवस्थित झोप घेतलीत, व्यायाम केलात, तर शरीरही तुमची ती साथ देतं ह्या गोष्टींना. म्हणजे झोपच माझी कमी झाली नाही तर मग दुसऱ्या दिवशी मला उत्साही वाटत नाही, मग मला लक्ष देता येत नाही गोष्टींकडे, आणि मग माझी चिडचिड वाढते असं होतं. तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर ह्या नक्कीच आपल्याला मदत करू शकतील. तसंच छंद आहेत. छंद कशासाठी आहेत तर ते विरंगुळा हा एक असला तरी मला जे इतर माझ्या रोजच्या जीवनातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे जो ताण येतो माझ्यावरती त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी, त्या भावनांचा जो निगेटिव्ह भावना आहेत किंवा नकारात्मक भावना आहेत त्यांचा निचरा होण्यासाठी हे छंद मला मदतीचे असतात. मग वाचन असेल त्याच्यासाठी, किंवा गाणी ऐकणं असेल, किंवा बागकाम असेल, किंवा काही मुलांना त्यांच्या ह्याच्याबरोबर म्हणजे प्राण्यांबरोबर खेळायला आवडतं की त्यांच्याबरोबर थोड्या वेळ खेळल्यावरती छान वाटतं, असे काही खूप साधे साधे उपाय आपल्या रोजच्या जीवनात. मी ताण मला आला असेल किंवा नसेल आला पण ह्या मी व्यवस्थित करतो आहे त्यामुळे ते आपोआप व्यवस्थापन होत राहतं. पण ज्या वेळेला मला खरंच जाणवतंय की आता ताण खूप आलेला आहे त्यावेळेला मला नक्की त्याची कारणं बघायला पाहिजेत आणि तो कसा सोडवता येईल. मी आता समजा परीक्षेचा ताण आला असेल, असं असेल तर मग बसून की आता परीक्षेचा ताण येतो हे आपल्याला पहिल्यापासूनच लक्षात येतं, छोट्या छोट्या उपायातनं तो ताण मी कमी कसा करू शकतो, पूर्णपणे तर जाणार नाही हे तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर तिथे मग मी तो त्या पद्धतीने करून घेईन, किंवा परीक्षेच्या पेपर माझी सगळी तयारी झालेली आहे,
आणि मी जेव्हा पेपर द्यायला जातोय, परीक्षेला जातोय, त्यावेळेला मला एकदम परत थरथरायला होते किंवा घाम फुटलेला आहे, भीती आता वाटते की आता काही आठवणार नाही. अशा वेळेला मग काही वेळेला डीप ब्रीथिंग म्हणजे दीर्घश्वसन जर केलं काही वेळ तर लगेच तो आपला जो जे वाढलेलं असतं शरीरातल्या सगळ्या गोष्टी त्या आपोआप हळूहळू त्या खाली येतात. आणि मग आपल्याला स्वयंसूचना पण देण्याची खूप गरज असते की मी हे करू शकेन, मी ठीक आहे, मी घाबरायची गरज नाही, जे काय येईल त्याला मी सामोरा जाऊ शकतो, ती माझ्यामध्ये आहे. म्हणजे स्वयंसूचना सुद्धा तुम्ही द्यायला सांगितलं की हळूहळू हे जे बाकीचं शरीरामधल्या ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतायत ताणाल्या ते हळूहळू त्या एका लेवलला जातात आणि मग तुम्हाला तो हळूहळू जो आत्मविश्वास यायला पाहिजे की मी ही गोष्ट करू शकतो तो आपण करू शकतो. आता तुम्ही बोलताना परीक्षेच्या ताणाविषयीचं उदाहरण दिलं तर शेवटच्या प्रश्नाकडे येते की बऱ्याचदा शालेय वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असंही दिसतं की पालक किंवा शिक्षकांच्या ज्या अपेक्षा असतात तर त्यांनीही खूप ताण वाढतो. म्हणजे कदाचित हुशार आहेस तर अजून कर किंवा तुला काहीच जमत नाहीये म्हणून अजून कर, तर अशा पद्धतीचा जो ताण पालक किंवा शिक्षकांमुळे येतो तर त्यातनं विद्यार्थी कसे बाहेर पडू शकतात किंवा यात मग पालक आणि शिक्षक कशा प्रकारे मदत करू शकतात? तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणजे मी परत पालक आणि शिक्षकांच्यापासून सुरुवात करेन. शक्यतो पालक आणि शिक्षकांच्या मुलांकडनं अवाजवी अपेक्षा असू शकतात, म्हणजे मी हे करू शकलो नाही किंवा मला असं वाटतं हे तू कर अशा पद्धतीने अपेक्षा ठेवल्या जातात. पण मुलाच्या क्षमता काय आहेत ह्या जर लक्षात ठेवल्या तर त्या मुलाला आपण जास्त चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या मुलांना एका तराजूमध्ये मोजलं नाही पाहिजे. प्रत्येक मुलाच्या क्षमता ह्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक मूल हे दुसऱ्या मुलापासून वेगळं असतं. तरी आपण असं म्हटलं की 10वीची मुलं एका प्रकारे आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने 10वीची परीक्षा द्यायची आहे, 12वीची परीक्षा द्यायची आहे, तर त्यांनी काही प्रकारे टक्के मिळवले पाहिजेत आणि अशी अपेक्षा सगळ्याच आई आणि वडिलांची असते, कारण त्यांचं पुढचं जे आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे जावं. त्यामुळे तुमचा हेतू चुकीचा नसतो, पण ज्या पद्धतीने तो मुलांकडे व्यक्त केला जातो किंवा त्याच्यामुळे जो दबाव आणला जातो मुलावरती, तर त्या दबावाच्या खाली मुलं गेल्यामुळे त्यांना मग गोष्टींकडे लक्ष देणं, ते व्यवस्थित करणं किंवा हे का करणं हेच समजत नाही. मी का करायला पाहिजे, दुसरा एखादा मुलगा करतोय म्हणून मी करायला पाहिजे का, असा अभ्यास करणं आणि चांगले मार्क मिळवणे माझ्यासाठी चांगलंय ह्याचं जरी मुलांना समज आली तरी ती मुलं मग स्वतःची स्वतः म्हणजे स्वप्रेरित होऊन ती ह्या गोष्टी करू शकतील. त्याच्यानंतर शाळेमध्ये मुलांना समजा अभ्यास कौशल्य शिकवली किंवा परीक्षेच्या वेळेला कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे अशा प्रकारचं जर काही त्यांना सांगितल्या गेल्या गोष्टी तर त्याचा नक्कीच त्यांना त्यावेळेला मदत होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर साधारण परीक्षेचा ताण ह्या विषयी आपण जर बोललो तर त्यांना परीक्षा केव्हा असतात वर्षामध्ये हेही माहिती असतं, परीक्षेला काय साधारण पोर्शन येईल किंवा काय आपल्याला धडे करायचे आहेत हे शिक्षकांकडनं सांगितलं जातं. त्यामुळे जर नियमित अभ्यासाचं वर्षाच्या सुरुवातीलाच आपण जर वेळापत्रक बनवलं तर स्वतःच्या स्वतःचा आत्मविश्वास वाढतो की मला हे समजतंय आणि वेळच्या वेळेला त्या गोष्टी केल्या जातात. समजा परीक्षा माझी आहे आणि त्याच्या काही दिवस आधी मी पुस्तक उघडलं आणि मला हे समजतच नाही असं म्हटल्यानंतर आता कोणाची मदत घेऊ, आता काय करू, आणि मग त्याच्यामुळे ती काळजी आणि चिंता वाढत जाऊन ताण वाढत जातो आणि मग जे आहे ते पण न येण्याची शक्यता असते कारण आत्मविश्वास कमी होत जातो. त्यामुळे जर वेळापत्रक आपण आखलं, त्या त्या पद्धतीने अभ्यास केला, इतरांची मदत घेतली किंवा आपण ताणाखाली आहोत हे आई वडिलांना सांगितलं किंवा शिक्षकांना सांगितलं की मला हे नाही जमत आहे, याचा मला त्रास होतोय किंवा याचा मला ताण आलाय, तर नक्कीच मोठी लोक त्या मुलाला त्याच्याबद्दल मदत करू शकतील. त्यामुळे किंवा मग मित्रमैत्रिणी म्हणजे कोणाच्याकडे तरी हे बोलून दाखवणं, ते स्वतः आधी जाणणं आणि ते बोलून दाखवणं. आणि आता जसं परीक्षेच्या आधी किंवा त्यावेळेला सुद्धा तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे किंवा परीक्षेला गेल्यानंतर सुद्धा हॉलमध्ये गेल्यानंतर आतमध्ये वर्गात गेल्यावरती सुद्धा जे जाणवतं त्याच्यासाठी मग स्वयंसूचना किंवा तुम्ही दीर्घश्वसन केलं तरी त्यावेळेला सुद्धा त्याची मदत होऊ शकते. आज ताई आपल्या इथे आल्या आणि त्यांनी ताण या भावनेविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं, ताणाचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीचे काही उपाय ताईंनी आपल्याला सांगितले. ताई तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद.